सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील साखळी उपोषणाचे अर्धशतक पूर्ण झाले. सिन्नर तालुक्यात पांगरी येथे गेल्या 50 दिवसांपूर्वी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर व सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली होती. या उपोषणाच्या 50 दिवसांमध्ये शासनाकडे विविध प्रकारच्या मागण्या समस्त मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या होत्या. मात्र 50 दिवस उलटूनही शासनाने कुठलीही मागणी पांगरीकरांची पूर्ण न केल्याची खंत पांगरीकरांनी व्यक्त केली आहे. समाजाला सरसकट कुणबीचे दाखले मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील हे आमरण उपोषण करत असताना त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहे. मात्र गेंड्याच्या कातडीच्या सरकारला या गोष्टीची काहीही घेणं देणं नसल्याचा संतापही पांगरीकरांनी व्यक्त केलाय. सरकारने 30 दिवसांची मुदत मागितली होती. जरंगे पाटील यांनी 40 दिवसांची मुदत देऊनही त्यांच्याशी कुठलीही कार्यवाही न केल्याने गेल्या 6 ते 7 दिवसापासून आपल्या गावी मनोज जरंगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले. मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी आंदोलनही सुरू झाले. अनेक समाजानेही त्यांना पाठिंबे दिले. मात्र सिन्नर तालुक्यात केवळ एकच गाव पांगरी या ठिकाणी प्रथम साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली. पांगरी गावामध्ये विविध समाज त्याचप्रमाणे विविध राजकीय नेते संघटना शासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या. मात्र केवळ आश्वासनांची खैरात सोडून पांगरीकरांच्या पदरी काहीही पडलं नाही ही खंतही पांगरीकरांनी व्यक्त केली आहे. पांगरीकरांनी वेळोवेळी या ठिकाणी आंदोलनही केले, रास्ता रोको केले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. 50व्या दिवशी येथील संत हरिबाबा मैदानामध्ये तब्बल 230 विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला सहभाग नोंदवत त्यानंतर त्यांनी आपल्या शाळेकडे जाणं पसंत केलं. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलनात सहभाग नोंदवून आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन सरसकट कुणबी दाखले मिळावे. यापूर्वीच्या आमच्या वाडवडिलांचं आयुष्य असंच गेलं, त्यांना कुठलेही दाखले मिळाले नाही. मात्र आम्हालाही दाखले मिळावे म्हणून सरसकट आरक्षण देण्यात यावं, या आंदोलनात सहभागी होत आहोत अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी 50व्या दिवशी आपली महत्त्वाची हजेरी लावून या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. 50व्या दिवशी उपोषणामध्ये सर्व मुख्य निर्णय घेण्यात आलाय. 3 तारखेला गुरुवारी तालुक्यातील सर्वच समाजाने समृद्धी महामार्गावर उतरायचं असल्याने सर्वांनी हजर राहावं. त्याचप्रमाणे पूर्व भागातील व सर्व बांधवांनी आपली व्यवसाय व बाकीची कामे बंद ठेवून समृद्धीवर हजर राहावं. सरकारला जाब विचारला जाणार असून आंदोलन तीव्र करण्याची दिशा पुनश्च ठरणार असल्याचंही विलास पांगरकर यांनी उपस्थितांना सांगितलंय. आज आम्ही नाशिक जिल्हा तालुका
सिन्नर आणि पांगरी येथे आलेलो आहोत. या पांगरी गावात छावा मराठा संघटना व पांगरी ग्रामस्थ विलास भाऊ पांगरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन चालू आहेत आणि आज आंदोलनाचा 50वा दिवस आहे. 50व्या दिवशी महाराष्ट्र सरकारने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्याची बैठक झाली. नंबर एक, काही आमदारांनी मंत्रालयाला ताळं ठोकलं, ह्या दोन मोठ्या घटना झालेल्या आहेत. सर्वपक्षीय नेत्यांची जी बैठक झाली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली सुनील, त्यात त्यांनी जी माहिती दिलेली आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत, पण त्यांनी क्युरिटी पिटिशन म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाची परिस्थिती अशी आहे, क्युरिटी पिटिशन 99% तिथं न्याय मिळत नाही असा समाजाचा आणि बाकी सर्व केसेसचा अनुभव आम्हाला आहे. आम्ही आजच्या माध्यमातून 50व्या दिवशी जे आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही मार्ग देत आहोत. नंबर एक मार्ग काय आहे, न्यायमूर्ती शिंदे समितीचा तुम्ही प्राथमिक अहवाल स्वीकारला, तो पूर्ण अहवाल स्वीकारून मराठवाड्यातील जे मराठे पूर्वी आरक्षणात होते तुमच्या राज्यात येण्याच्या पूर्वी, त्याची मांडणी न्यायमूर्ती शिंदे समितीसमोर मी स्वतः मनोज जरांगे पाटील कोर कमिटीचा मेंबर म्हणून केलेली आहे. तुम्ही पूर्ण अहवाल स्वीकारला तर महाराष्ट्रात येण्यापूर्वी मराठवाड्यातील मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण होतं. आम्ही मांडणी करताना मराठा म्हणून केली, कुंभी म्हणून केली, कुंभी मराठा म्हणून केली, आणि तो पूर्ण अहवाल तुम्ही स्वीकारला तर मराठवाड्यातील हक्काचं आरक्षण तर पुन्हा मिळू शकतं, तुम्ही न्याय देऊ शकतात. नंबर एक, मराठवाडा सोडून जे महाराष्ट्रातील मराठ्यांचा जे त्यातील जवळपास मराठा समाजाला कुंभी जात प्रमाणपत्र मिळत आहे, मिळणार आहे, पण 2018 जे परिपत्रक आहे जातीच्या प्रमाणपत्र देण्यात सुसूत्रता येण्यासंदर्भात जे काढलेलं आहे त्यात अजून सुधारणा केल्यास, अजून सुधारणा करायला शासनाला काही अडचण नाही आहे, अजून काही सुधारणा केल्यास तो एक मार्ग शासनाकडे आहे. आणि हे दोन मार्ग न्यायालयाशी संबंधित नाही आहे, तरी मी शासनाला पुन्हा मनोज जरांगे पाटील असेल पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातर्फे विनंती करतो आहे की हे दोन मार्ग तुम्ही स्वीकारले तर तुम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकता, आणि हे सुटत असतानासुद्धा तुम्ही सोडवार नसेल तर मराठ्यांचं तुम्ही अंत पाहू नका. अंत झालेलं आहे, 40 वर्षापासून हा आंदोलनाचा लढा चालू आहे. आमचे स्वतःचे विलास भाऊचे तर हे 30वं वर्ष आमचं चालू आहे. महाराष्ट्रातील सर्व आयोग आम्ही पाहिलेले, सर्व मुख्यमंत्री पाहिलेले, पवारसाहेब 94 पासून ते आतापर्यंत. पुन्हा शेवटची विनंती करतो, जे दोन मार्ग दिलेले, एक मराठवाड्याचा आणि मराठवाडा सोडून तो दुसरा मार्ग, दोन्ही महाराष्ट्र शासनाच्या हातात आहे. कॅबिनेटमध्ये निर्णय होऊ शकतो आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, ही नम्र विनंती. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे.